आईने चार मुलांना जन्म दिला होता आणि बेशुद्ध पडली होती, तेही रेल्वे रोडाच्या शेजारी. थोडंसं काही घडलं ते हृदयाला स्पर्श करणारं असंच होतं. मित्रांनो, आई ही आईच असते, ती मुक्या प्राण्याची असो किंवा माणसाची असो. अशाच एका मांजरीन आईचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही मांजरीन आई चार पिलांना जन्म देऊन रेल्वे रुळाच्या बाजूला बेशुद्ध पडली होती. त्यावेळी एक व्यक्ती त्या बेशुद्ध आईला व त्या पिलांना पाहतो आणि लगेच तो मदतीसाठी पुढे सरकतो. त्यावेळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय, ही नवजात पिल्ली त्याच्याकडे धाव घेतात. हा व्यक्ती जवळ जाताच पाहतो की ही मांजरीन आई पिलांना जन्म देऊन जवळजवळ बेशुद्धच पडली आहे आणि तिची चार नवजात पिल्ली तिच्या शेजारी खेळत होती. त्यावेळी हा व्यक्ती एक एक करून त्या पिलांना स्वच्छ करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. शेवटी बेशुद्ध आईला देखील त्या पिलासोबत त्या पिंजऱ्यामध्ये घेऊन तो आपल्या घरी निघालेला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर घरी पोचताच त्या पिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार देखील करतो आहे, तसेच त्या पिंजऱ्यात त्यांना अन्न देखील देतो आहे, तसेच लहान लहान पिलांना दूध देखील पाजताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, काही दिवसांनी त्या मांजरावरती उपचार केल्यानंतर त्यांना अन्नपाणी दिल्यानंतर ती बेशुद्ध पडलेली आई आणि तिची छोटीशी पिल्ली सदृढ व बरी होतात, असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आपण पाहिले रेल्वे रुळाच्या कडेला चार पिल्लांना जन्म देऊन ही मांजरीन आई बेशुद्ध पडली होती. तेव्हा ती व्यक्ती त्या मांजरीन आईच्या मदतीला धावली, त्या आईला व त्या पिल्लांना घरी नेऊन त्यांच्यावर उपचार केले, त्यांना दूध पाजले, असा हा करुणामयी व्हिडिओ पाहून मदत करणाऱ्या व्यक्तीचे जगभर कौतुक होत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.